या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वर्ग समीकरणे अल्फा बीटा यांच्या किमती काढणे याबद्दल सविस्तर माहिती लगेच। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वर्ग समीकरणे। यामध्ये वर्ग समीकरण म्हणजे काय, वर्ग समीकरणाचं स्वरूप काय असतं, मधले पद शोधणे, पहिले व तिसरे पद शोधणे, वर्ग समीकरणाची उकल, सराव उदाहरण आणि त्याचबरोबर समीकरणाचे मूळ शोधणे, यामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत काढणे असेल, त्यानंतर अल्फा वर्ग प्लस बीटा वर्गची किंमत काढणे असेल, अल्फा मायनस बीटाची किंमत किंवा अल्फा बीटा म्हणजे काय, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये होणार आहे। कारण अल्फा बीटा याच्यावर पोर्टलमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही जर पोर्टलचे पेपर पाहिलात तर नक्कीच तुम्हाला या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील। तर पाहूया सुरुवातीला वर्ग समीकरण म्हणजे काय आणि वर्ग समीकरण असण्यासाठी किंवा वर्ग समीकरण ची नेमकी कंडिशन काय असते की त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो। तर वर्ग समीकरण पाहत असताना आपण या ठिकाणी काही समीकरण मांडलेली आहेत। या समीकरणाचा जर विचार केला, पहिलं समीकरण आहे एम वर्ग अधिक चार एम अधिक तीन, दुसरं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक चोवीस, तिसरं समीकरण आहे एक्स वर्ग वजा बारा एम, या ठिकाणी एक्सच घेऊयात आपण, एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक बत्तीस, नऊ एक्स वर्ग अधिक बारा एक्स वाय अधिक चार वाय वर्ग, एम वर्ग अधिक दहा एम अधिक पंचवीस। तर या सर्व समीकरणामध्ये चलाचा घातांक जो आहे, चलाचा घातांक किंवा घात हा तुम्हाला दोनच दिसेल। प्रत्येक ठिकाणी जर पाहिलात तुम्ही तर चलाचा घातांक किती येतो, दोन। म्हणजे जर चलामध्ये किंवा बहुपदीमध्ये चलाचा घातांक दोन असेल, तर या सर्व समीकरणाला वर्ग समीकरणे असे म्हणतात। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व वर्ग समीकरणाचा अभ्यास करणार आहोत, यांची अवयव शोधणे, उकल शोधणे, या सर्व प्रकारचा अभ्यास आपल्याला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये करायचा आहे। तर पाहूया वर्ग समीकरण तयार कशी होतात, त्यांचा गुणाकार काय असतो। तर वर्ग समीकरणाचं स्वरूप आपण या ठिकाणी वर्ग समीकरणाचं स्वरूप पाहिलेलं आहे, यामध्ये एक्स अधिक एक्स अधिक ए कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक ए वर्ग, हे सूत्र आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग यावरून लिहिलेलं आहे, ए वर्ग अधिक दोन ए बी प्लस बी वर्ग। तर हे एक्स अधिक ए चा वर्ग आहे, म्हणजे हा वर्ग आहे, म्हणजे हे पण वर्ग समीकरण तयार होतं। किंवा या ठिकाणी दुसरं एक समीकरण आपल्याला दिसतं, एक्स अधिक ए एक्स अधिक बी बरोबर, आता हे आपण विस्तार डायरेक्ट लिहिलेला आहे, तर हा विस्तार नेमका कसा आला, एक्स वर्ग अधिक एक्स कंसात ए अधिक बी अधिक ए बी। तर पहा या ठिकाणी जर विचार केला आपण एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बीचा गुणाकार करायचा आहे आपल्याला, तर सुरुवातीला ह्या एक्सनं गुणून घ्यावं लागेल। एक्सनं जर ह्या पदाला गुणलं म्हणजे आपल्याला हा गुणाकार सोडवून घ्यावा लागेल। तर हा गुणाकार नेमकं करत असताना एक्स अधिक ए एक्स अधिक बी या एक्सनं ह्या एक्सला गुणा, एक्सनं एक्सला गुणल्यानंतर एक्स वर्ग अधिक एक्सनं बीला गुणा म्हणजेच बी एक्स अधिक पुन्हा एनी एक्सला गुणा ए एक्स अधिक एन आणि बीचा गुणाकार करा ए बी, त्यानंतर पहा एक्स वर्ग अधिक या दोन्हीमध्ये एक्स कॉमन आहे, ते जर एक्स आपण कॉमन घेतलं तर कंसात राहतं ए अधिक बी अधिक ए बी। तर हे वर्ग समीकरणाचे स्वरूप आहेत, यामध्ये एकाच पदाचा वर्ग असू शकतो किंवा एक्सच्या सोबत एखादी संख्या घेऊन पण त्याचा वर्ग होतो, आणि या ठिकाणी पण एक्सचा घातांक दोन येतो। घातांक दोन म्हणजेच वर्ग समीकरण, हे आपण आत्ताच शिकलेलो आहोत, त्यावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल। यानंतर पाहूया पुढील भाग, या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहणार आहोत।
विस्तार करायचा आहे आपल्याला 2x + 3 चा, तर या ठिकाणी 2x + 3 चा विस्तार करत असताना आपण सूत्र कोणतं वापरणार आहोत, आपल्याला सूत्र माहिती आहे पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab + b². त्या पद्धतीने या ठिकाणी याला जर आपण ए समजलं आणि याला जर आपण बी समजलं तर या ठिकाणी काय आहे पहिल्या पदाचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी असं लिहू शकतो आपण 2x² + 2 पहिले पद आणि दुसरे पद, म्हणजे 2x + 3 दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग। या ठिकाणी आता हे लिहिल्यानंतर या ठिकाणी वर्ग होईल 4x² + 2 × 4 = 12x + 3 चा वर्ग 9। तर आपण या ठिकाणी या पदाचा किंवा या द्विपदीचा वर्ग केल्यावर आपल्याला जी वर्गपदी मिळालेली आहे याचा पण घातांक किती आलेला आहे 2, म्हणून हे वर्ग समीकरण आहे। तर आता हे वर्ग समीकरण सोडवणे म्हणजे काय पहा, या ठिकाणी जर याचं वर्गमूळ काढायचं असेल तर आपण असं लिहू शकतो वर्गमूळात हे 4x² + 12x + 9। आता हे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर हा कोणाचा वर्ग आहे तर याचा वर्ग आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो पुढे वर्गमूळात याच्याबद्दल आपल्याला हे लिहायचंय म्हणजेच 2x + 3 चा वर्ग। आता एखादी संख्या वर्गमूळामध्ये वर्ग संख्या असेल, की जसं आपण एक उदाहरण घेऊया, समजा वर्गमूळामध्ये 36 असेल तर आपण काय करतो, तर याचं वर्गमूळ लिहितो 6। याला जर दुसऱ्या स्वरूपामध्ये लिहिलं तर असं पण लिहिता येतं 6 चा वर्ग 36च होणार आहे आणि याचं वर्गमूळ 6च येणार आहे। त्याच पद्धतीने याचं वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी मिळेल 2x + 3, म्हणजे या वर्ग समीकरणाचं वर्गमूळ आहे 2x + 3। तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की वर्ग समीकरण हे पूर्ण वर्ग असतात, जसं पूर्ण वर्ग संख्या असतात त्या पद्धतीनं वर्ग समीकरणाचे सुद्धा आपल्याला वर्गमूळ काढता येतं किंवा त्याचे 2 अवयव आपण लिहू शकतो। यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया असंच, या ठिकाणी पहा आता 1x + 1/3 यामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2x² + 1x + 3 म्हणजे 1/3 चा वर्ग। या ठिकाणी जर हा विस्तार आपण लिहिला तर 1 चा वर्ग अधिक हे येईल 2/3x + 1/9। आणि याचंच वर्गमूळ जर काढायचं असेल किंवा याचे जर 1 + 1/3 चा वर्ग याला आपण असं पण लिहू शकतो पहा 1² + 2/3x + 1/3 = 1/3 एका ब्रॅकेटमध्ये आणि 1 + 1/3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, कारण ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच हा येतो। यानंतर पाहूया पुढील उदाहरण, पुढचं उदाहरण आहे 1/2 × 3x². तर आपण हे उदाहरण का घेत आहोत, कारण आपल्याला वर्ग समीकरण समजून घ्यायचं आहे, वर्ग समीकरण। तर पहा या ठिकाणी याचा विस्तार करत असताना पहिल्याचा वर्ग 1/2 चा वर्ग अधिक हे चिन्ह, म्हणजे या ठिकाणचं चिन्ह असतं मधल्याचं चिन्ह, 2 × 1/2 × 3x शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 3x चा वर्ग। या ठिकाणी जर वर्ग केला तर हे 1/2 चा वर्ग 4 अधिक 2 × 2 × 2 कटेल आणि या ठिकाणी राहील 3x + 9x चा वर्ग। तर या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की उदाहरणामध्ये वर्ग समीकरण कसं तयार होतं, या ठिकाणी x चा घातांक पुन्हा 2 आलेला आहे, म्हणजे कोणत्या तरी पदाचा वर्ग केल्याशिवाय वर्ग समीकरण तयार होत नाही हे पण लक्षात घ्या, कुणाचा तरी वर्ग किंवा 2 सारख्या पदांचा गुणाकार करून सुद्धा वर्ग तयार होतो। आता त्यासाठी एक वेगळं उदाहरण घेऊया आपण, तर या ठिकाणी आणखी एक उदाहरण पाहूया। आता जे आपण वर्ग समीकरण पाहिले या वर्ग समीकरणामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहूयात, कारण यावरचे प्रश्न कसे असतात पहा, आताचे उदाहरण पाहिलेलं आहे। तर याला पहिले पद म्हणतात, पहिले पद, याला
मधले पद म्हणायचं आणि हे आहे शेवटचे पद किंवा याला तिसरे पद असं सुद्धा म्हणतात। आणि हे पूर्ण वर्ग असतो तर याचाच भाग आपल्याला जर परीक्षेमध्ये कसा विचारतात ते तुम्हाला सांगतो। मधले पद शोधा पूर्ण वर्ग होण्यासाठी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक द्विपदी दिलेली आहे, याचं मधलं पद शोधायचं आपल्याला जेणेकरून हे पूर्ण वर्ग होईल, म्हणजे हे कोणाचा तरी वर्ग होईल। जसे की तुम्हाला जर एखादी संख्या दिली 20 मध्ये आणखी काय मिळवल्यानंतर हे पूर्ण वर्ग होईल, तर यामध्ये 5 मिळवल्यानंतर हे 25 होईल, पूर्ण वर्ग होतं। तसं 20 मध्ये आणखी 16 मिळवलं तरी हे 36 होईल, तरी पूर्ण वर्ग होतं। म्हणजे हे पूर्ण वर्ग आहे 36, 25 आणि सुरुवातीची संख्या किती आहे 20। तसं या ठिकाणी याला आपल्याला पूर्ण वर्ग होण्यासाठी, म्हणजे याला पूर्ण वर्ग करायचे तर याच्यामधलं मधलं पद शोधा म्हणून सांगितलं त्याने डायरेक्ट आपल्याला। याचा अर्थ हे असेल पहिले पद आणि हे असेल तिसरे पद। तर आताच आपण पाहिलेलं आहे की पहिलं पद कसं मिळतं आणि तिसरं पद कसं मिळतं। तर मित्रांनो, पहिलं पद कसं मिळतं तर आपण पहिल्या पदाचा वर्गच केलेला असतो डायरेक्ट, आणि तिसरं पद म्हणजे तिसऱ्या पदाचा वर्गच असतो, म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग असतो। तर या ठिकाणी जर मधले पद काढायचे असेल आपल्याला मधले पद, तर त्यासाठी सूत्र आहे 2 × (√)(1/(2)/(2). म्हणजे ज्या ठिकाणी 2 × (√)(1)/(2) पहिलं पद कोणतं येणार आहे 25 × (2) पद म्हणजे x² म्हणजे हे दुसरं म्हणजे या ठिकाणचं तिसरं थोडक्यात। तर लक्षात ठेवा पहिला आणि या ठिकाणी तिसऱ्याच्याऐवजी म्हणजे दुसऱ्याच्याऐवजी तिसरं लिहिलं तरी चालतं, कारण हे ऑलरेडी तिसरंच पद आहे। तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे 2 × (√)(5) × (x²)(x) म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 10x। म्हणजे आपण जर हे 10x यामध्ये मिळवलं तर हा पूर्ण वर्ग होतो। म्हणजे समीकरण काय तयार होईल पहा, आता या ठिकाणी पूर्ण वर्ग होण्यासाठी 25 + (10x) + (x²). तर हे पूर्ण वर्ग समीकरण तयार झालेलं आहे। आणि याचं वर्गमूळ जर विचार केला आपण, वर्गमूळ हा नेमका कोणाचा वर्ग होतो तर तो होतो 5 + (x²), याचा वर्ग हा होतो। म्हणजे हे पूर्ण वर्ग झालेला आहे आणि यासाठी आपल्याला हे मधलं पद मिळवावं लागणार आहे। मधलं पद आहे 10x। आता हे मधलं पद वजा केल्यावर सुद्धा चालतं, म्हणजे आपण हे समीकरण असं पण लिहू शकतो 25 − (10x) + (x²), आणि हा कोणाचा वर्ग असेल तर तो वर्ग असेल 5 − (x)². म्हणजे या ठिकाणी मधलं चिन्ह इथं फक्त द्यायचं, काहीही बदल होणार नाही। दुसरा प्लस लिहिलं तर प्लस चिन्ह देऊन लिहायचं, मायनस लिहिलं तर मायनस चिन्ह देऊन लिहायचं। तर एक्स 5 + (x)² होतो 25 + (10x)² आणि 5 − (x)² होतो 25 − (10x)² म्हणजे आपल्याला मधलं पद माहित असेल तर मधलं पद एकदा प्लस आणि एकदा मायनस केल्यानंतर आपल्याला वर्ग समीकरण मिळते। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, पूर्ण वर्ग होण्यासाठी मधले पद शोधा। तर यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात, अतिशय सोपे प्रश्न असतात कारण याला सेकंद इतकाच वेळ लागतो। पहा मधले पद बरोबर मधले पद 2 − (√)(1)/(3)/(2). तर या ठिकाणी हे 2 √ काय असणार आहे, 16 × (√)(25)² म्हणजेच 2 × 16 √ काय असेल 4 आणि 25 √ काय असेल 5 यांचा जर गुणाकार केला तर 4 × 5 = 20 × 2 = 40 तर हे आलेलं आहे मधलं पद। आता हे प्लस करा किंवा मायनस करा, म्हणजे याचे पर्यायामध्ये दोन उत्तर असू शकतात। एक उत्तर म्हणजे 16 √ (+40 + 25 √) हा पण पर्याय बरोबर असणार, आणि दुसरा पर्याय 16 √ (+40 + 25 √) हा पण पर्याय,
म्हणजे हे दोन्हीही उत्तर बरोबर असतात, दोन्हीही उत्तर बरोबर असतात, म्हणून आपल्याला फक्त मधलं पद खूप महत्वाचं आहे, मधलं पद शोधायची ही पद्धत आहे. आणि हा प्रश्न डायरेक्ट 10 सेकंदामध्ये कसा सोडवायचा ते तुम्हाला सांगतो. पहा या ठिकाणी पुढचं उदाहरण जर आपण पाहिलं तर ते थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. यापूर्वी सारखं जर उदाहरण आपण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की मधलं पद डायरेक्ट कसं काढायचं. समजा आता एक पदावली जर आपण घेतली जसे की 64a² + 100b² तर डायरेक्ट याचं वर्गमूळ किती आहे 8a, याचं वर्गमूळ किती आहे 10b, आणि ह्याला 2 गुणायचं तर 8 × 2 = 16 आणि 10 म्हणजे 160ab. म्हणजे त्यासाठी मधल्या पदाचं सूत्रच लिहावं असं काहीही नाही, आपल्याला डायरेक्ट याचं वर्गमूळ काढता येतं, याचं वर्गमूळ काढता येतं, आणि या दोन्हीचा गुणाकाराला 2 गुणलं की आपल्याला मधलं पद मिळतं. म्हणजे इतक्या फास्ट तुम्ही हे गणित सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद आवश्यक आहे. तर आता हे जे समीकरण दिलेलं आहे आपल्याला हे पूर्ण वर्ग करायचंय. तर पहा पूर्ण वर्ग करण्यासाठी समीकरण कोणतं आवश्यक आहे, या ठिकाणी नेमकं कोणतं पद मिळवलं पाहिजे. थोडा जर विचार केला तर या ठिकाणी 9x² म्हणजे हे वर्ग दिसतात दोन्ही पण, हे दोन्ही पण वर्ग आहेत. म्हणजे या ठिकाणी हे पहिलं पद असेल. आता या ठिकाणी 30xy हा कशाचाच वर्ग नाही लक्षात घ्या, म्हणजे हे मधलं पद आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण तिने डायरेक्ट तिसरं पद शोधा वगैरे असं दिलं तर आपल्याला खूपच सोपं आहे, परंतु आपल्याला दिलेल्या दोन पदामध्ये हे वर्ग पद आहेत का मधले पद आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. तर यासाठी हे मधलं पद आहे कळालं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणचं तरी असं तिसरं पद असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी ते पद घेतल्यानंतर ते पूर्ण वर्ग होईल. तर पूर्ण वर्ग होण्यासाठी पद आवश्यक आपल्याला फक्त एवढंच विचारले. तर पहा या ठिकाणी आपल्याला सूत्र काय माहिती आहे, मधले पद बरोबर 2√ पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तर पहा आता मधलं पद आपल्याला माहिती आहे कोणतं आहे, 30xy = 2√ पहिलं पद म्हणजेच 9x² / √ 3. त्यानंतर काय होईल, हे 30xy = हे 2 याचं वर्गमूळ निघेल 3x / √ 3. त्यानंतर आता या ठिकाणी हे जे 2 आणि 3 गुणाकार आणि हे एक्स हे सगळी इकडे भागाकारामध्ये येईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो 30xy/6x√3. 6 × 6 = 35, एक्स आणि एक्स कटलं म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 5y√3. आता या ठिकाणी वर्गमूळ आहे, दोन्ही बाजूचा वर्ग करा, याचा पण वर्ग करा, याचा वर्ग केल्यानंतर हे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. मग याचा वर्ग येतो 5² = 25 आणि y² = 3. तर या ठिकाणी तिसरं पद असणार आहे 25y². आता तुम्हाला वाटत असेल की मग इतका वेळ आपल्याला परीक्षेमध्ये लागणार का हे सोडवायला, तर लक्षात घ्या आपल्याकडे पर्याय असतात 4 पर्याय. 4 पर्यायामध्ये जे काही पर्याय आहेत त्याच्यामध्ये 25y² हे कसं शोधायचं. तर या ठिकाणी पहा ऑलरेडी हे याचं वर्गमूळ येणार आहे 3x, मग ह्या 3 जर ह्याला भागलं तर किती होईल 10 येणार आहे, 10 निम्म केलं तर 5 येईल आणि 5 म्हणजेच 25 असणार आहे. तर तुम्ही पर्याय पाहिल्यानंतर लवकर सुटेल असं मला वाटतं, नाहीतर मग ही पद्धत तुम्ही सहज वापरू शकता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद आवश्यक आहे. या ठिकाणी पण आता तुम्हाला हे वर्ग पद दिसतं, 4 आहे, m² आहे, पण या ठिकाणी काहीच वर्ग नाही. लक्षात घ्या या गणितामध्ये दुसरं एक गणित देतो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल 4m² + 16n². तर या ठिकाणी या गणितामध्ये हे दोन्ही पण वर्ग आहेत, या ठिकाणी हे पण वर्ग आहे आणि हे पण वर्ग आहे, पण इथं वर्ग नाही लक्षात घ्या. म्हणून याला पहिलं पद
आणि ह्याला दुसरे पद किंवा मधले पद म्हणायचे आपल्याला, म्हणजे पूर्ण वर्गणक होण्यासाठी कोणतं पद आवश्यक आहे याच्यासाठी त्यांनी जर उल्लेख नाही केला, मधलं पद आहे का दुसरं पद आहे का तिसरं पद आहे, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे। म्हणजे हे पूर्ण वर्ग असतील तर हे पहिले आणि हे तिसरं, पण या ठिकाणी एकच पूर्ण वर्ग आहे म्हणून हे पहिलं हे मधलं। आता आपल्याला तिसरं पद शोधायचंय, पुन्हा तेच सूत्र वापरायचे आपल्याला, मधले पद बरोबर दोन वर्गमूळामध्ये पहिले पद गुणिले वर्गमूळामध्ये दुसरे तिसरे पद। मधलं पद आहे, आता हे वजा चिन्ह जशाला तसे लिहा, वजा 24mn बरोबर दोन वर्गमूळामध्ये 4m गुणिले वर्गमूळात तिसरे पद। तर या ठिकाणी हे वजा 24mn बरोबर दोन गुणिले याचं वर्गमूळ येईल 2m गुणिले वर्गमूळात तिसरे पद। आता या ठिकाणी हे भागाकारामध्ये येईल, दोन आणि दोन म्हणजे दोन दोनचा गुणाकार करा, 4m भागाकारामध्ये आल्यानंतर वजा 24mn वजा 4m बरोबर वर्गमूळामध्ये तिसरे पद। यम यम कटलं, 4 × 4 = 24 आणि या ठिकाणी उत्तर येईल हे प्लसच आहे, तर हे 4 × 6 = 6 n म्हणजे असं येईल या ठिकाणी −6n बरोबर वर्गमूळामध्ये तिसरे पद। दोन्ही पदचा वर्ग करा, याचा वर्ग आला 36n² बरोबर तिसरे पद, म्हणून या ठिकाणी तिसरं पद असणार आहे 36n². तर हे अतिशय सोपं आहे, याला काही जास्त वेळ लागत नाही, सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त एकच सूत्र लक्षात ठेवा, मधले पद बरोबर दोन वर्गमूळात पहिले पद गुणिले वर्गमूळात दुसरे पद। यानंतर पाहूया पुढील भाग, वर्ग समीकरण सोडवणे। आता वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी जे समीकरणाचं स्वरूप घेतलेलं आहे ते आहे x + a आणि x + b। तर याचा विस्तार आपण पाहिलेला आहे आताच, x² + x (a + b) + ab। म्हणजे पहा हे समीकरण म्हणजेच हे समीकरण म्हणजेच हे, फक्त या ठिकाणी याच्या सारखं हे समीकरण आहे म्हणून आपण हे लिहिलेलं आहे। तर पहा या ठिकाणी आपण सोडवत असताना असं लिहू शकतो, x² + 5x + 6 = x + 3 × x + 2। या समीकरणाचे हे दोन या ठिकाणी दोन अवयव पडलेले आहेत, x + 3 किंवा x + 2। तर या ठिकाणी यालाच या समीकरणाचे अवयव असं म्हणतात। तर आता या ठिकाणी मी डायरेक्ट दिलेला आहे, तर यानंतर आपल्याला जे गणित सोडवायचे ना, तर हे त्याला अवयव शोधा असं म्हणतात। तर पाहूया नेमकं यासारखं उदाहरण सोडवायचं कसं असतं। तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलात या दोन्ही गणिताचं, या दोन्ही गणिताचं जर निरीक्षण केलात, तर x² दिसतोय तुम्हाला, x ला x आहे आणि ab, म्हणजे या ठिकाणी 5 म्हणजे काय आलेलं आहे, तर a + b आलेलं आहे, लक्षात घ्या 5 म्हणजे काय आलेलं आहे, a + b, आणि 6 म्हणजे काय आलेलं आहे, a + b चा गुणाकार। म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण हे समीकरण बघतो तेव्हा आपल्याला हे कळलं पाहिजे, हे 5 म्हणजे a + b आणि हे म्हणजेच ab। तर याचा उपयोग आपल्याला पुढचं उदाहरण सोडवताना कसा होतो ते पाहूया आपण। तर या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे, x² + 9x + 20। तर आपल्याला हे कळलं पाहिजे, हे म्हणजेच काय असतं, a + b आणि हे म्हणजे काय असतं, a × b ab। म्हणजे लक्षात घ्या, ab 9 आहे आणि a × b किती आहे, 20। याचा अर्थ असा आहे, ए व बी ची बेरीज किती आहे, बेरीज या ठिकाणी दिलेली आहे a + b = 9 आणि a और b चा गुणाकार किती आहे, तर a और b चा गुणाकार किती येतो, तर या ठिकाणी लक्षात आला असेल 20, म्हणजेच a × b = 20। मग आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत
अशा दोन संख्या शोधा ज्यांची बेरीज 9 आहे व गुणाकार 20 आहे। सापडले का तुम्हाला? पहा अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 9 आहे आणि गुणाकार 20 आहे? तर तुम्हाला लक्षात येईल 20 गुणाकार असलेल्या अशा दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 9 येते, त्या म्हणजे 4 आणि 5। 4 आणि 5 चा गुणाकार येतो 20 आणि बेरीज येते 9। म्हणून याचे विस्तार पाडत असताना किंवा याचे अवयव लिहित असताना एक्स वर्ग अधिक 9 एक्स अधिक 20 बरोबर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, एक्स अधिक इथलं एक पद घ्यायचं आपल्याला 4 आणि दुसरं पण पद घ्यायचं एक्स अधिक 5। म्हणजे या वर्ग समीकरणाचे हे दोन अवयव आहेत। सोडवा म्हणजे काय? त्याचे अवयव शोधणे। यानंतर पाहूया पुढील उदाहरण। या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे, वर्ग समीकरण सोडवा, एम वर्ग अधिक 19 एम अधिक 60। तर या ठिकाणी पहा पुन्हा गुणाकार 60 आहे, गुणाकार किती 60 आणि बेरीज 19। हे प्लस चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी आपण प्लस 19 घेतोय, लक्षात घ्या। तर पहा आता तुम्ही शोधू शकतात गुणाकार 60 असेल आणि बेरीज 19 असेल अशा कोणत्याही दोन संख्या शोधा। सापडले का? आता हे लक्षात घ्या, याच्यासाठी कुठली ट्रिक नसते, यासाठी आपल्याला पाढे वगैरे पाठ असणं गरजेचं असतं। म्हणजे या ठिकाणी कुठली तरी ट्रिक वापरायची सोडवायचं असं होत नाही, तर तुम्हाला एवढं तरी कौशल्य असलंच पाहिजे की तुम्हाला दोन संख्या शोधता आल्या पाहिजेत ज्यांची बेरीज आहे 19 आणि गुणाकार आहे 60। सापडल्या का? तर पहा, तर त्या दोन संख्या असतील 15 आणि 4, ज्यांची बेरीज येते 15 अधिक 4 बरोबर 19 आणि 15 गुणिले 4 बरोबर 60। तर आपल्याला हे शोधता आलं पाहिजे 15 आणि 4 याचे दोन संख्या शोधले की आपण ह्याला डायरेक्ट असं लिहू शकतो एम अधिक 15 आणि दुसऱ्या कंसामध्ये एम अधिक 4, या दोन्हीचा गुणाकार करा तुम्हाला हेच मिळतं। याला म्हणायचं या समीकरणाचे अवयव लिहिणे। आणि याची जर आपल्याला उकल काढायची असेल, उकल काढायची असेल, तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एक तर एम अधिक 15 बरोबर 0 लिहा किंवा एम अधिक 4 बरोबर 0 लिहा। म्हणजे या ठिकाणी एम बरोबर हे प्लस 15 इकडे आल्यानंतर मायनस होईल आणि एम बरोबर मायनस 15 और एम बरोबर मायनस 4। तर याला म्हणायचं उकल लिहिणे। या पद्धतीचे गणित आपण 8वीला 9वीला 10वीला सोडवलेली आहेत। ही आहे उकल, त्याला आपण मूळ असं सुद्धा म्हणतो। तर या पद्धतीने पहा ही आहे उकल। तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये असं येऊ शकतं की दिलेलं वर्ग समीकरणाचे एकतर अवयव स्वरूपामध्ये लिहायचं आहे किंवा त्याची उकल काढायची आहे किंवा त्याच्या किमती काढायच्या आहेत, एमचं वगैरे उत्तर काढायचंय। तर या पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सोडवून घेऊ शकतो। यानंतर पाहूया पुढचं वर्ग समीकरण। तर पहा या ठिकाणी आता पुढचं वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग वजा 8x वजा 20। तर पहा आता गुणाकार आलेला आहे वजा 20, हा गुणाकार आहे आणि बेरीज पाहिजे वजा 8। बेरीज किती पाहिजे? वजा 8। तर पहा आता 20 गुणाकार आहे आणि ज्याची वजा 8 बेरीज असेल अशा संख्या शोधा। तर अशा संख्या शोधत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जर गुणाकार ऋण असेल तर त्या दोन संख्येपैकी एक संख्या धन असेल आणि दुसरी ऋण असेल। तर थोडा विचार केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी वजा 10 आणि अधिक 2 या जर दोन संख्या तुम्ही या ठिकाणी शोधल्यात, तर आता हे कुठलीही ट्रिक नाही मित्रांनो, यासाठी तुम्हाला थोडं तुमचं
डोक तुम कौशल्य कि तुम्हें आतापर्यंत जो भाग शिकलेला है याचा पण विचार करावा लागेल। गुणाकार बेरीज वजाबाकी या सर्वांचा या ठिकाणी उपयोग होणार आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की वजा 10 अधिक 2 यांची बेरीज येते वजा 8 आणि गुणाकार येतो 10 2 20 वजा 20। म्हणून याचे जे काही हे पडलेले आहेत दोन मूळ तर ते आहेत वजा 10 आणि प्लस 2। तर हे लिहित असताना आपण असंच लिहू शकतो या ठिकाणी एक्स वजा 10 आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक 2। तर या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला हे मिळतं। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्ग समीकरण दिले जातात आणि हे त्याचे अवयव आहेत हे लक्षात ठेवा। अवयव वेगळे आणि उकल काढायचे असले तर पुढची स्टेप करावी लागेल आपल्याला उकल। तर त्यासाठी आपल्याला लावावं लागेल एक्स वजा 10 बरोबर 0 और एक्स अधिक 2 बरोबर 0। म्हणजेच एक्स बरोबर हे वजा 10 इकडे आल्यानंतर प्लस 10 होईल। एक्स बरोबर 10 किंवा एक्स बरोबर वजा 2। आणखी एक याचा आणि याचा काही संबंध नसतो कारण या ठिकाणी हे फक्त अवयव लिहिण्यासाठी वापरले जातात आणि उकल लिहिण्यासाठी त्याच्या उलटे चिन्ह होतात हे पण लक्षात ठेवा। यानंतर पाहूया पुढील समीकरण वर्ग समीकरण सोडवा। आता पुन्हा आपल्याकडे एक उदाहरण आलेलं आहे की वजा 100 गुणाकार आहे। गुणाकार वजा 100 आहे आणि त्याची बेरीज किती आहे वजा 21 बेरीज आहे। अशा दोन संख्या शोधायच्यात। आता गुणाकार ऋण असेल तर त्या दोन संख्या एक धन आणि एक ऋण असली पाहिजे। म्हणजे एक पॉझिटिव्ह संख्या असेल आणि एक निगेटिव्ह संख्या असेल। तर पहा आता वजा 100 चे तुम्ही कोणत्या दोन संख्येचं विभाजन करता ज्याची बेरीज यायला पाहिजे वजा 21। तर लक्षात येईल तुमच्या प्लस 4 आणि मायनस 25। प्लस 4 आणि मायनस 25 यांचा गुणाकार येतो 100 आणि बेरीज येते वजा 21। म्हणून याचे अवयव तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात एक्स अधिक 4 हे प्लस 4 जशाला तसे ते घ्यायचे आणि एक्स वजा 25। तर हे आहेत वर्ग समीकरणाची अवयव। याची उकल काढायची असेल तर एक्स अधिक 4 बरोबर 0 और एक्स वजा 25 बरोबर 0। म्हणजेच एक्स बरोबर मायनस 4 और एक्स बरोबर प्लस 25। तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न वर्ग समीकरण सोडवा। एक्स वर्ग वजा 17x अधिक 72। तर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे गुणाकार आहे प्लस 72 आणि बेरीज आहे वजा 17। तर आता या ठिकाणी गुणाकार 72 प्लस दिसतोय तुम्हाला याचा अर्थ दोन्ही संख्या या ऋणच असल्या पाहिजे। दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धन येतो म्हणजे दोन्ही संख्या ऋण आहेत हे आपल्याला कळालं। आणि दोन्ही संख्या ऋण आहे आणि त्यांची बेरीज 17 येत असेल तर वजा 72 गुणाकार येण्यासाठी दोन संख्या तुम्हाला मिळतील वजा 8 आणि वजा 9। तर वजा 8 आणि वजा 9 यांची बेरीज येते वजा 17 आणि गुणाकार येतो प्लस 72। म्हणून या ठिकाणी याचे अवयव पडतात एक्स वजा 8 एक्स वजा 9। तर लक्षात आलं असेल तुम्हाला समीकरणाचे अवयव काही सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात। आता हे तुम्हाला फक्त समजावण्यासाठी आहे। या ठिकाणी बघितल्या बघितल्या तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे। उदाहरणात एक उदाहरण जर घेतलं आपण एक्स वर्ग वजा 6x प्लस 8। तर पाहता हे समीकरण बघितल्या बघितल्या या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की बेरीज आहे वजा 6 गुणाकार आहे 8 म्हणजेच एक्स वजा 4 आणि एक्स वजा 2। या वजा 4 आणि वजा 2 ची बेरीज येते वजा 6 आणि गुणाकार येतो प्लस 8। म्हणजे इतक्या क्विक हे उत्तर आपल्याला शोधता आली पाहिजेत। यासाठी तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार बेरीज वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी अगदी तोंडपाठ पाहिजेत। यासाठी कोणतीही ट्रिक उपलब्ध नाही। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न वर्ग समीकरण सोडवा। आता पहा या ठिकाणी बेरीज वजा 20 गुणाकार 64 म्हणजे प्लस 64 गुणाकार असलेल्या दोन संख्या शोधा ज्यांची बेरीज वजा 20 येईल।
तर वजा सोळा वजा चार बेरीज येते वजा वीस आणि गुणाकार येतो प्लस चौसष्ट। म्हणून या ठिकाणी एम वजा सोळा एका ब्रॅकेट मध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एम वजा चार। तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व लक्षात आलं असेल।